पलोस तालुक्यातील रामानंद महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन सोहळा संपन्न झाला नऊ ऑगस्ट क्रांती दिन महात्मा गांधीजींनी एकोणीसशे बेचाळीस साली नऊ ऑगस्ट या दिवशीच ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारत छोडोचा नारा दिला होता या काळात देशातील अनेक तरुणांनी जुलमी ब्रिटिश राजवटी विरुद्ध स्वतःला स्वातंत्र्य समराज झोकून दिले आणि त्यांच्या या लढ्याला यश ये येत भारत देश स्वतंत्र झाला ऐन तारुण्यात देशासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा त्यांचा त्याग आणि राष्ट्रप्रेमाचा गौरव यांच्या शौर्याचं स्मरण नऊ ऑगस्ट या दिवशी केलं जातं हा मानस घेऊन रयत शिक्षण संस्थेचे आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज रामानंदनगर या महाविद्यालयाने नऊ ऑगस्ट क्रांती दिन सोहळ्याचे आयोजन केले होते या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना आमंत्रित करून त्यांना त्यांचा ज्येष्ठ विचारमंत्री डॉक्टर एन डी पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॅप्टन रामचंद्र लाड कुंडल स्वातंत्र्य सैनिक कॅप्टन महादेव मोहिते स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील स्वातंत्र्यसैनिक शंकरराव राजमाने स्वातंत्र्यसैनिक चंद्रहार क्षीरसागर यांच्यासहित अनेक स्वातंत्र्य सैनिक यांना मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी डॉक्टर एन डी पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्य लढा आणि प्रति सरकार या विषयावर आपले बहुमोल विचार मांडले